नो आपण या तासाला ब्रिज कोर्सच्या पुढच्या भागामध्ये विभाज्यता यालाच डिव्हिजिबिलिटी असं म्हणतात. आता विभाज्यता आणि डिव्हिजिबिलिटी म्हणजे काय, तर एखाद्या संख्येला प्रत्यक्ष भागाकार न करता कोणकोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो हे ठरवणे, ह्याला विभाज्यता किंवा डिव्हिजिबिलिटी असं म्हटलं जातं. तुम्ही इयत्ता चौथी पासून ह्या विभाज्यतेच्या कसोट्या संदर्भातली माहिती घेतलेली आहे. चौथीच्या तुमच्या अभ्यासक्रमात 2-5 अशा प्रकारच्या कसोट्या आलेल्या आहेत. आता आपल्याला या तासाला त्या विभाज्यतेच्या कसोट्या यांची उजळणी करायची. आपल्याला मग उजळणीच्या रूपाने आपल्याला काय करायचे, तर 2 ची कसोटी, 5 ची कसोटी आणि 10 ची कसोटी या संदर्भातली माहिती घ्यायची आहे. आता मी तुम्हाला थोडक्यात याची रिव्हिजन करून देतो. आता 2 ची कसोटी काय, जर संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो, ही 2 ची कसोटी आहे. उदाहरणार्थ समजा 519 ही संख्या आहे, या ठिकाणी एकक स्थानी 9 आहे, मग दिलेल्यापैकी अंक आहे का, तर नाही, 9 असल्यामुळे या संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही. याच पद्धतीने तुम्ही 5 ची कसोटी पण पाहिली. 5 ची कसोटी काय, जर एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो, ह्या संदर्भातली माहिती 5 ची कसोटी आपण घेतली आहे. आणि 10 ची कसोटी तर सर्वात सोपी आहे, जर संख्येच्या एकक स्थानी 0 अंक असेल तर त्या संख्येला 10 ने निशेष भाग जातो, या संदर्भातली माहिती आपण घेतलेली आहे. टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी यामध्ये काय, बाय 2 या संदर्भातली माहिती आपण घेतली. इफ द नंबर हॅज 0, 2, 4, 6 or 8 ऑन इट्स अ युनिट प्लेस देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 2. इफ देअर इज अ 0, 2, 4, 6, 8 इन द युनिट प्लेस देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 2. दिस इज द टेस्ट फॉर डिव्हिजिबल बाय 2. देन टेस्ट फॉर डिव्हिजिबल बाय 5. एनी नंबर विथ 5 or 0 इन द युनिट प्लेस देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 5. या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी पाहिजे टेस्ट फॉर डिव्हिजिबल बाय 5. नंतर टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 10. इफ द नंबर हॅज 0 इन द युनिट प्लेस देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 10. इन दिस वे बाय युझिंग द रूल्स ऑफ डिव्हिजिबिलिटी फॉर टेस्ट 2, 5, 10 वी कॅन आयडेंटिफाय द नंबर इज डिव्हिजिबल ऑर नॉट. हे देन वी हॅव टू सी द अदर टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय नंबर्स. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, की हे 2, 5 आणि 10 हे आपण उजळणीमध्ये पाहिलेले. आता ह्या वर्षी आपल्याला टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 3 म्हणजे 3 ची कसोटी पाहिजे. मग आता 3 ची विभाज्यतेची कसोटी काय, जर दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो, ती ज्या ठिकाणी दिलेली आहे टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 3. इफ द सम ऑफ द डिजिट्स इन अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. या पद्धतीने काय टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 3 आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेले, ते आपल्याला काय करायचे हा नियम वापरून बघायचा आहे. आता पहिली संख्या काय 63 म्हणजे 63 आहे, ह्यातील अंकांची बेरीज किती येणार, 6 + 3 किती येणार, इज इक्वल टू 9. 9 येणार, ह्या 9 ला 3 ने भाग जातो का, जातो, म्हणजे ह्या संख्येला 3 ने भाग जातो या ठिकाणी. नंतर दुसरी संख्या जी आहे ती 872 आहे, यातील अंकांची बेरीज करू आपण, 8 + 7 + 2 ही बेरीज किती आली, 8 × 7 = 15 × 2 = 17. आता ही जी बेरीज आहे ह्या बेरजेला 3 ने भाग जातो का, जात नाही, म्हणून या संख्येला 3 ने भाग जात नाही, म्हणजे 872 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3.
because sum of all digit in the number is 17 and it is not divisible by 3. आता दुसरी त्यानंतर तिसऱ्या उदाहरणामध्ये इथं 91 दिलेली आहे, म्हणजे 91 ची जर बेरीज केली तर 9 प्लस 1 इज इक्वल टू 10, म्हणजे 10 येते बेरीज. म्हणजे या 10 ला 3 ने भाग जातो का? जात नाही, म्हणून 91 इज नॉट डिव्हिजिबल बाय 3. नंतर नेक्स्ट नंबर किती दिलेला आहे? 552. सम ऑफ डिजिट 5 प्लस 2 इज इक्वल टू सम किती येणार? 12 is divisible by 3. Therefore, the number 552 is divisible by 3. Then, the next example, 9,336. 9 plus 3 plus 3 plus 6. Sum of the all digit 9 plus 3, 12. 12 plus 3, 15. 15 plus 6 is equal to 21. This 21 is divisible by 3. Therefore, the number 9,336 is also divisible by 3. In this way, we can identify the number is divisible by 3 or not by using the test for divisibility by 3. म्हणजे या पद्धतीने काय करायचं, संख्येतील अंकांची बेरीज घ्यायची. ती जर बेरीज 3 च्या पाढ्यातली आली किंवा 3 ने भाग जाणारी संख्या आली तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. आता ह्या ठिकाणी 9,336 ह्यातील अंकांची बेरीज किती आली? 21 आली. 21 या संख्येला 3 ने भाग जातो, म्हणून 9,336 ह्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. म्हणजे इथं प्रत्यक्ष भागाकार न करता आपण काय केलं, या ठिकाणी विभाजकाची कसोटी वापरून आपण 3 ने भाग जातो म्हणा हे ठरवलं आहे. या संदर्भातली पुढची जी कसोटी आहे, टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 9, म्हणजे 9 ची विभाज्यतेची काय कसोटी या ठिकाणी दिलेली. मग 9 ची विभाज्यतेची कसोटी काय? पहिल्यांदा मराठीमध्ये सांगतो की जर संख्येतील अंकांची बेरीज 9 किंवा 9 च्या पटीत असेल तर त्या संख्येला काय होतो? 9 ने निशेष भाग जातो. इफ द सम ऑफ डिजिट्स ऑफ अ नंबर इज कम्प्लीटली डिव्हिजिबल बाय 9 देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 9. म्हणजे जर असा की संख्येतील अंकांची बेरीज केली आणि त्या बेरजेला जर 9 ने भाग जात असेल तर त्या संख्येला काय होतो? 9 ने भाग जातो. अशा प्रकारची ही टेस्ट आहे. आपण उदाहरण घेतल्याशिवाय ते लक्षात येणार नाहीत. मी इथं उदाहरण दिलेली आहेत, इथं बघा 1980 म्हणजे 1980. आता ह्यातल्या सगळ्या अंकांची बेरीज जर केली मागाच्या 3 च्या कसोटीप्रमाणे तर 9 ने 10 ने 8 18, 18 अधिक 0 इथं काय येणार? 18 येणार. आता 18 ही जी संख्या आहे या संख्येला 9 ने भाग जातो का? जातो. म्हणून 1980 या संख्येला 9 ने भाग जातो या पद्धतीने. दुसरी जी संख्या आहे ती 2,999. ह्यातील अंकांची जर बेरीज केली तुम्ही तर 9 2 11, 11 9 20, 20 9 29, म्हणजे सम ऑफ ऑल डिजिट किती आली? 39, म्हणजे 29 आली. आता 29 ला 9 ने भाग जातो का? किंवा 29 9 च्या पाढ्यात आहेत का? नाहीत. म्हणून 2,999 ह्या संख्येला 9 ने भाग जात नाही. इट इज नॉट डिव्हिजिबल बाय 9 असं या ठिकाणी येणार. पुढची जी संख्या आहे ती 5,004 आहे. त्यातल्या अंकांची बेरीज बघा, 5 प्लस 0 प्लस 0 प्लस 4, ह्या सगळ्या अंकांची बेरीज किती येणार? 9 येणार. 5 आणि 4 9 या ठिकाणी येणार. आता 9 ला 9 ने भाग जातो, म्हणून 5,004 ह्या संख्येला 9 ने भाग जातो. त्यानंतर पुढची जी संख्या आहे ती 13,399. ह्यातील अंकांची बेरीज तुम्ही बघा, 1 आणि 3 4 4 आणि 3 7 7 आणि 8 15 15 9 24, या ठिकाणी येणार. म्हणजे टोटल बेरीज किती आली? अंकांची 24 आली. आता ह्या 24 ला 9 ने भाग जातो का? 24 ला 9 ने भाग जात नाही. त्यामुळं 13,389 ह्या संख्येला 9 ने भाग जात नाही. याच पद्धतीनं तुम्ही काय करा, विचार करून राहिलेल्या 2 संख्यांना 9 ने भाग जातो का नाही हे तुम्ही सुद्धा काय करा, आयडेंटिफाय करा, म्हणजे ओळखा. आता परीक्षेमध्ये प्रश्न येताना कसं येतात की तुम्हाला संख्यांचा गट देतात आणि त्यावरून तुम्ही ते भाग जातो का नाही हे ह्या टेस्ट वापरून काय करायचं ठरवायचं आहे. मग यासाठी तुम्ही ह्या सगळ्या क्रिया काय करायच्यात, क्रिया करायच्यात, अंकांची पेज करायची आणि त्यावरून काय करायचं ठरवायचं, भाग जातो का
नाही. अशा प्रकारे आपण 3 ची कसोटी आणि 9 ची कसोटी अभ्यासलेली आहे. आता शेवटची जी आहे टेस्ट फॉर डिविजिबिलिटी बाय 4, म्हणजे 4 ची कसोटी या ठिकाणी आपल्याला काय करायची अभ्यासायची आहे. मग 4 ची कसोटी काय आहे, जर संख्येच्या दशक व एकक स्थानी असलेल्या अंकाने तयार होणारी जी 2 अंकी संख्या आहे त्या संख्येला जर 4 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. अशा प्रकारची 4 ची कसोटी आहे. इफ द नंबर फॉर्मड बाय डिजिट्स इन द टेन्स अँड युनिट्स प्लेस ऑफ द नंबर इज डिव्हिजिबल बाय 4 देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय 4. या ठिकाणी 4 ची कसोटी जरा वेगळ्या प्रकारची. इथे तुम्हाला काय करायचंय की दशक व एकक स्थान हे 2 अंक घ्यायचे, त्यांची एक संख्या तयार करायची आणि त्या संख्येला जर 4 ने भाग जात असेल तर या ठिकाणी काय होणार आहे, 4 ने त्या संख्येला भाग जाणार आहे. या ठिकाणी आता आपण या संख्या ज्या पाहिजे त्यामध्ये बघू आपण इथं उदाहरण दिले. इथं पहिली संख्या कुठली आहे, 992. आता 992 मध्ये दशक स्थानी किती आहेत, 9. एकक स्थानी किती आहेत, 2. म्हणजे यापासून तयार झालेली संख्या कुठली आहे, 92. यापासून तयार झालेली संख्या किती आहे, 92. आता ह्या 92 ला 4 ने भाग जातो का, तर ह्या ह्याचा आपण विचार करायचा. मग 92 ला 4 ने भाग जातो, 23 चौक 92, म्हणजेच ह्या 992 ह्या संख्येला 4 ने निश्चित भाग जातो. या ठिकाणी त्यानंतर पुढची संख्या आहे 7314. ह्या संख्येमध्ये दशक आणि एकक स्थानापासून तयार होणारी संख्या कुठली आहे, 14. ह्या 14 ला 4 ने भाग जातो का, 14 ला 4 ने भाग जात नाही. म्हणून 7314 ह्या संख्येला 4 ने भाग जात नाही. पुढची संख्या जी बघायची 6448. या ठिकाणी टेन्स आणि युनिट यांनी तयार होणार नंबर किती आहे, 48. आता 48 म्हणजे 48, 48 ला 4 ने भाग जातो का, जातो. 48 ला 4 ने भाग जातो या ठिकाणी. त्यामुळं ह्या 6448 ला सुद्धा काय होतो, 4 ने भाग जातो. पुढची संख्या आहे ती 8116. या ठिकाणी शेवटचे 2 अंक काय, त्यापासून तयार होणारी संख्या काय, 16 आहे. 16 ला 4 ने भाग जातो का, 16 ला 4 ने भाग जातो. म्हणून 8116 ला 4 ने भाग जातो. तसंच या ठिकाणी 5वं उदाहरण दिलेले 7773 दिलेले. आता या ठिकाणी शेवटची 2 अंक तयार झालेले, त्यापासून तयार झालेली संख्या आहे ती 73, म्हणजे 73 येते. आता 73 ला 4 ने भाग जातो का, 73 ला 4 ने भाग जात नाही, किंवा 4 च्या पाढ्यात ती संख्या नाहीये. म्हणून पूर्ण संख्या जी आहे 7773 ह्या संख्येला 4 ने भाग जात नाही. या पद्धतीने काय करायचं, आपल्याला ह्या टेस्ट वापरून काय करायचं, प्रत्यक्ष भागाकार न करता भाग जातो का नाही हे ठरवायचं. आता आजच्या तासामध्ये आपण 2, 5, 10, 3, 9 आणि 4 ह्या विभाजितेच्या कसोट्यांची काय केलेले अभ्यास केलेला आहे. त्याचं उदाहरणं घेतलेली आहेत, समजून दिलेली आहेत. तुम्हाला जास्त माहिती पाहिजे असेल तर 6वीच्या पुस्तकामध्ये या संदर्भातली डिटेल्स माहिती दिली गेलेली आहे. आता यावर आधारित परीक्षेला जे प्रश्न विचारणार आहेत की समजा तुम्हाला असा प्रश्न विचारतील की 3 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्येची 5 उदाहरणे द्या. गिव्ह द एक्झाम्पल ऑफ 3-digit नंबर दॅट आर डिव्हिजिबल बाय 3. अशा पद्धतीचे उदाहरण परीक्षेला येतील, किंवा संख्यांचा गट ते देतील, त्यातून 3 ने भाग जाणाऱ्या ओळखा, 5 ने भाग जाणाऱ्या ओळखा, 4 ने भाग जाणाऱ्या संख्या ओळखा. तर ह्या कसोट्यांचा वापर करून आपल्याला काय करायचंय, ते संख्या त्या विशिष्ट संख्येने भाग जातो का नाही हे ठरवायचं आहे. त्यासाठी ह्या कसोट्या माहीत असल्या पाहिजेत, उदाहरण सुद्धा ओळखता आली पाहिजेत. या पद्धतीनं आपल्याला ह्या करायचंय आणि ह्यावरच आधारित पुढे आपल्याला पुढचा जो घटक आहे त्याची माहिती घ्यायची आहे. त्यामुळे ह्या कसोट्यांचे नीट अभ्यास करा आणि व्यवस्थित तयार करा, समजून घ्या. पुढच्या जो भाग आहे त्यामध्ये जे मसावे आणि लसावे आहे, GCD आणि LCM त्यावर पूर्ण अवलंबून आहे. त्यामुळे हे माहीत असणं आवश्यक आहे. दिलेला अभ्यास मी तुम्हाला व्हॉट्सअप ह्याच्याद्वारे पाठवतोय, तो वहीमध्ये सोडवा. धन्यवाद.